हजी बघ, मला माहिती आहे राधामुळे खूप त्रास झालाय तुला. शिरोडकरांच्या मुलींवर राग आहे तुझा, पण अगं नीला नाही आहे राधासारखी, खूप चांगली मुलगी. अजित, तुझे आशीर्वाद असतील तर आमचा सुखाने संसार होईल. दीप्ती वहिनी, सुलेखा वहिनी, अहो तुम्ही तरी सांगा ना आजीला, नीला खूप काळजी घेते की नाही माझी. सांगा ना आजीला. हे बघ, तुझ आणि नीलाच लग्न आपण उद्या बोलूयात. आजी, तब्येत बरी नाहीये तुझी, थोडा आराम करशील? आजी अगं मी बरा आहे, खरंच बरा आहे, तू बोल ना आता. हे बघ, रात्र बरीच झाली, चालेल की नाही तुलाही विश्रांतीची गरज आहे. उद्या बोलायचं आपण, उद्या बोलायचं. आराम करायचं. करतेस हे नीला, आणि आता काय केलंस? हे काय केलं? मी काय केलं? विलास आता भैवाजींच्या खोलीत आला होता तुझ्या आणि त्याच्या लग्नाची परवानगी मागायला. हे खूळ त्याच्या मनात तूच घातलंयस ना नीला? काय, माझं लग्न आणि विलासशी? ते या जन्मात तरी शक्य नाही आता राधा. मग तो तुझ्या आणि त्याच्या लग्नाविषयी बोलायला का आला होता? मला काय माहित, आणि विलासच्या डोक्यात हे लग्नाचं खुळे आहे मला आत्ता कळतंय तुझ्याकडून. राधा, तू मला नसत्या गोष्टीत अडकवू नकोस. विलास बरा झाला ना की मी निघून जाणार आहे इकडून लगेच. खरं बोलतेस ना नीला? हो, अगं तसंच ठरलं होतं ना आपलं, मग माझं खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही. अग, तू रडते काय? नीला, आता हे कुळ विलासच्या मनातून कसं काढायचं, कसं निस्तरायचं हे सगळं? राधा, अगं तू का रडतीयेस? तुला किती त्रास होतोय ना हे कळतंय मला. शेवटी तुझी लहान बहीण आहे ना, पण तू काळजी करू नकोस, मी सगळं नीट करेन. नीला, तूच यातून काही मार्ग काढू शकतेस. तू बोलतेस का विलासशी? हो, मी बोलते विलासशी. हा, आणि त्याच्या मनातून हे लग्नाचं खूळ काढून टाकते.
काळजी करू नकोस. थैंक यू नील. बस राधा, किती रडशील? काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, सगळं नीट करेन मी अगदी. आणि आता रडणं थांबव. तुला काय वाटलं? मला तुझ्या आधाराची गरज आहे. मी स्वतःला सांभाळू शकतो शिरोडकर. काय झालं? नीला, तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. आत्ताच्या आत्ता. ही मला माझ्या डोळ्यासमोरही नको. या विलास, विलास, विलास प्लीज शांत हो. असं रागराग करू नकोस ना, त्रास होतो तुला. कसा होऊ शांत? ही दिसली तरी तिडीक जाते माझ्या डोक्यात. इथे का आली? हा का आली ही? अरे का आली म्हणजे काय? ती इथेच तर. हो, तुझ्या सोबत आली. माहिती आहे मला, पण आता तुला हे घर परक नाहीये. नीला, तू लग्न होऊन एकटी या घरात येणार आहेस. तेव्हा ही इथे आलेली चालणार नाही मला. आणि राहता राहिला आजीच्या परमिशनचा प्रश्न, तर तिने आपल्या लग्नाला परमिशन दिली असं समज. तेव्हा ही इथे नाही राहिली तरी चालेल. आता विलास, चल खोलीत जाऊन आराम कर. हा, ये. हे बघ, तू चेंज करून घे आणि आराम कर. VR. V for Vilas. Vilas. बघ, तू असं करतोस ना म्हणून तुला त्रास होतो. ये बस. तुला एक सांगू, तू आज जे राधाशी वागलास ना ते मला अजिबात पटलं नाही. हे बघ नीला, मी त्या घमंडी मुलीशी यापेक्षाही वाईट वागू शकतो. आताही तिला हकलून दिलं असतं मी, तू मध्ये आलीस म्हणून वाचली होती. विलास, राधा माझी मोठी बहीण आहे आणि ती तुझ्याही बहिणीसारखीच आहे ना. म्हणजे तसा तिला रिस्पेक्ट द्यावास असं वाटत मला. मी कणभरही रिस्पेक्ट देणार नाहीये तिला. नुसतं बघितलं ना तरी संताप होतो.
बघ विलास, तू पुन्हा चिडलास. तुला मी या घरात राहायला हवी आहे ना, तर तू राधालाही सहन कर. निदान तू बरा होईपर्यंत तरी. मिला, किती फरक आहे ग तुम्हा दोघींमध्ये. खूप समजूतदार आहेस तू, नाहीतर ती सतत भांडत असते आणि अंगावर फिस करत असते लोकांच्या. विलास तुला खरं सांगू, कधी कधी मला तिचा खूप राग येतो रे. खास करून तेव्हा जेव्हा ती आपल्या नात्याला विरोध करते, खूप राग येतो मला. पण काय करणार, मोठी बहीण आहे, ऐकावंच लागतं रे. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस तिला. मी आजीशी बोललोय आपल्या लग्नाबद्दल. विलास, एक वेळ बयो आजी आपल्या लग्नाला परमिशन देतील, पण राधा ती नक्कीच नकार देईल. बस झालं, खूप ऐकून घेतलं मी तिचं, आता तिला ऐकावं लागेल माझं. प्रत्येक वेळी स्वतःचाच शब्द खरं करते. विलास तुला खरं सांगू, आपल्या जर लग्नात काही विघ्न आले ना, तर ते तिच्याचमुळे असणार आहेत, आणि ते मला सहन नाही होणार. मग मी माझं काय करेन मला नाही माहिती. शांत हो, अजिबात घाबरू नकोस तू. ती काय करणार आहे प्रॉब्लेम? मी आहे ना, मी आजीला लवकरात लवकरचा मुहूर्त बघायला सांगतो. तू जबाबदार आहेस सगळ्याला, फक्त तू जबाबदार आहेस. चिखलात पाय तुम्ही टाकणार आणि अख्खं घर बरबटणार. काय गरज होती तुला एवढा एरंडासारखा वाढलायस, पण काडीची अक्कल नाहीये तुला. अजिबात नाही. मग आजी दुसरं काय करणार होतं मी, सांग ना मग. सगळे अधिकार सत्ता त्या इलास आणि राधाला मिळाला, आम्ही नुसते कठपुतली बनून राहूलोय. नाय म्हणून हा मार्ग शोधायचा. आजी आता काट्यानेच काटा काढू खोया की नको? नाय काट्यानच काटा काढू खोया. आता त्या काट्याचा नायटा झाला, त्याच काय करायचं? हा विलास त्या नीलाशी लग्न करायचा हट्ट धरून बसलेला आहे, आणि ती नीला निर्लज्ज चाडच नाही ना तिला कशाची. सगळ्यामध्ये मापसेकरांच्या इब्रतीचा खेळ होतोय, कळतय का काही? हा विलासला त्रास द्यायचा नाही, त्याला त्रास होईल असं काही वागायचं नाही, दुखवायचं नाही. कसं वागायचं काही कळतच नाही. बरोबर आहे, त्याला दुखवलं, त्याला ताण पडला आणि काही झालं, काय करणार? तर हातात आलेली संधी जाईल आणि ती बयावर डोक्यावर आहेच पुन्हा. त्यात नीलाचं विलासशी लग्न झालं म्हणजे मग ते प्रकरण भलत्या स्तराला जाणार आहे. आजी त्या नीला सांगूया की इलाशी खोट खोट लग्न कर म्हणून. अजून हाऊस फिटली नाही, एकदा केलंस ना खेळ सगळं काय. बघ आता दुसरा पर्यायच काय आपल्याकडे, सांग ना माका. तैल
विलासच्या डोक्यात लग्नाचं खोणं या नीलालेच फरवलं असणार. मला चांगलं ठाऊक आहे तिका आता पैसे हवे असणार. नाही पण हे बघ आजी, त्या नीलाशी हात मिळवण्यातच आपला फायदा असा. बघ नीट विचार कर. मूर्ख आहेस, मूर्खच राहणार. आमचे हे म्हणायचे तुमचे नाना, घरात किडामुंगी झाली, अख्खं घर पेटवून देणार का तुम्ही? नाही, किडामुंगीला मारा. बयो त्या पदार्थ नीलाशी कदापि हात मिळवणी करणार नाही. वेळ आली तर किडामुंगी सारखी चिरडून मात्र टाकेल. राधा, काय गए चश्मिश मांजर, बघतेस काय डोळे फाडून? मला सगळं आठवायला लागलंय. विलास होय, मला अगदी स्पष्ट आठवायला लागलंय सगळं. राधा आय एम सॉरी, मी मग अशी ढकलून दिलं तुला, इथून निघून जायला सांगितलं. पण राधा तुझ्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे. मला सांग, राधाशिवाय विलास पूर्ण होईल? माफ कर मला. तुला सगळं आठवायला लागलंय हेच पुरेसं आहे माझ्यासाठी. अरेच्चा, मिसेस म्हापसेकरांच्या चेहऱ्यावरचं हसू कुठे गेलं? मीच रडवलं ना? नो प्रॉब्लेम, आता ते हसू परत आणण्याची जबाबदारी सुद्धा माझी. बोल काय करूया. अपघात झाला त्या दिवशी मी एक गाणं म्हटलेलं आठवत आहे, ते म्हणू बघूया तरी मिसेस म्हापसेकर खुश होत आहेत का. दिल का भवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. दिल का भवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे.